प्रेम हे कोणत्याही पैशाने आपल्याला विकत घेत आहे. सत्कारणात पदावर आणि आपल्या अध्यात्मात गादीवर नसेल तर लोक विचारत नाही. पण आता धर्माचं व्यासपीठ हे राजकारण्यांनी व्यापून टाकू नये आणि राजकारणाचं व्यासपीठ हे धर्माच्या लोकांनी व्यापून टाकू नये अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. जगात सत्ता सहज मिळाली तर आपल्याला वाटतं आपण काहीही विकत घेऊ शकतो. पण लोकांचं प्रेम हे कोणत्याही पैशाने आपल्याला विकत घेत आहे. वामन भाऊंची सेवा करावी तेवढी मोठी. आता मी ऐकलं कुठेतरी महाराज की वामन भाऊंची मोठी किती फुटाची मूर्ती 112 फुटाची मूर्ती ही गहिनाथ गडावर साकारणार आहे. किती मोठं भाग्य आहे आपल्या बीड जिल्ह्याचं आणि गहिनाथ गडाच्या त्या ठिकाणी. त्या जिल्ह्यामध्ये 25 कोटी रुपये गहिनाथ गडाला मंजूर झाले. तुमची लेख पालकमंत्री असतात त्याचे 2 कोटी वर्गही झाले आणि बाकीचे खर्च जसं होईल तसं होईल. पण मी आज सगळ्यांनी उल्लेख केला आणि आजच्या सरकारला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर पैसे डिक्लेअर केले जे 2018 मध्येच आपण केलेले ते आता अर्थसंकल्पामध्ये आले नाही 2018 मध्ये तेव्हा आपण ते डिक्लेअर केले. गडावर येऊन कार्यक्रमही घेतला 2 कोटी रुपये वर्गही झाले. पण आता जे केले ते 1 लाखही द्यावे म्हणजे आम्हाला ते काम 1 वर्षात 1.5 वर्षात उभं राहता येईल आणि ती भव्य मूर्ती ती आम्हाला याची नाही याची डोळा बघता येईल. त्या मूर्तीचं आम्हाला कुठूनही दर्शन होईल हे आता आमच्या भाग्य वाटायला यावं एवढं या निमित्ताने सांगते. तुमचं प्रेम आणि विश्वास खरं तर कसं आहे राजकारणात पदावर आणि आपल्या अध्यात्मात गादीवर नसेल तर लोक विचारत नाही. हे भाग्य माझे वामनभाऊंचे भगवान बाबांचे आशीर्वाद आहेत की ना पदावर आहे ना गादीवर आहे तरी लोकांचं प्रेम आहे. तुमच्या प्रेमापोटी जे काही वामनभाऊंच्या आणि गहिनाथ गडाच्या कामासाठी मला करता येईल त्याचा एक खरा विरोध होता येईल ते माझं मोठं भाग्य मी समजेन आणि सदैव त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील एवढं या निमित्ताने सांगते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. मुंडे साहेबांना यायचं होतं कार्यक्रमाला आणि मुंडे साहेब येऊ शकले नाही तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं माझ्याऐवजी पंकज आईल आणि तेव्हापासून ती परंपरा मी चालू ठेवली. एक वेळामध्ये काहीतरी कॅबिनेटचा महत्वाचा निर्णय होता तेव्हा प्रीतम ताईंना पाठवलं. त्यामुळे सत्ता असताना जर मी वेळ काढू शकते तर सत्ता असताना तर 4 दिवस बसून कीर्तनही करू शकते त्यामुळे मला इथे येण्याचा काही प्रश्न नाही. पण आता धर्माचं व्यासपीठ हे राजकारण्यांनी व्यापून टाकू नये आणि राजकारणाचं व्यासपीठ हे धर्माच्या लोकांनी व्यापून टाकू नये अशी काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून आता आपण कधी कधी त्या सत्याला करू द्यावं. नेहमी आम्ही यायचं आमचे कार्यकर्ते यायचे पण आपण काही सत्याला जावं काही सत्याला नाही जावं अशा भूमिकेने मी काही ठिकाणी यायचे. मानवकरांचा आग्रह मोडवला नाही. वामनभाऊंची दर्शन घ्यायची इच्छा झाली आणि मी झाले. आपल्या धर्मामध्ये आपण जो आपल्या आधी जन्मतो त्याला श्रेष्ठ मानतो पण विचारांची श्रेष्ठता ही जन्मावर अवलंबून नसते. ती संस्कारावर अवलंबून असते विचारावर अवलंबून असते आपल्या वागण्यावर अवलंबून असते. मला असं नेहमी वाटतं की वामनभाऊंना वाचासिद्धी होती. वामनभाऊ कडक होते कर्मठ होते आणि राज्यकारणाचा आणि धर्माचा संबंध त्या काळापासून आलेला आहे. पण राजकारणाचं काम काय आहे तर राजकारणाचं काम आहे समाजाची ही विकासाची जी इमारत आहे ती इमारत मजबूत करणं ती ढासळू न देणं. तर अध्यात्माचं काम आहे माणसाच्या आत्म्याची इमारत त्याच्या संसाराची इमारत त्याच्या विचारांची इमारत ती ढासळू न देणं हे अध्यात्माचं काम. ज्यांच्या प्रतिमेला पाहून सुद्धा दरारा वाटतो पण तेवढीच माया वाटते असे वामन भाऊ यांच्या नारळी सप्ताला त्यांच्या गादीवर विराजमान आदरणीय विठ्ठल महाराज मंचावर उपस्थित 3 जिल्ह्याचे आमदार सुरेश धस आष्टीचे आमदार आदरणीय हसबे काका आमचे बंधू प्रताप ठाकणे आमचे 1 जिल्ह्याचे नेते आदरणीय जयदत्त क्षीरसागर उपस्थित सर्व मान्यवर माफ करा वेळ महाराजांनी सांगितले 1 वाजेपर्यंत पंक्ती बसल्या पाहिजे त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही. आणि समोर उपस्थित सगळे पटकेवाले लोक टोपीवाले लोक सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांच्यासमोर मी नतमस्तक होते. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. सगळ्या रंग कार्यक्रमाचा एकीकडे इकडे जर बघितलं तर सगळं पांढरं आहे आणि ते बघितलं तर सगळं रंगीत आहे त्यामुळं जीवनामध्ये त्यांच्यामुळे रंग येतो
आणि जीवनाचा रंग ज्या नेहमी सुंदर ठेवतात त्या सगळ्या माता भगिनींना मी नमस्कार करतो. या नारळी सप्ताला एखादा नुकसान गांधीचा अजूनही डोळे कशी कारवाई फी पसरू शकतो, पण आपलं मन जर सक्षम असेल, आपलं मन जर ताकदवर असेल, आपले संसार जर सक्षम असेल, तर आपण त्याला लढा देऊ शकतो. जेथे संसार सक्षम नसतात तो रोज आपली नीतिमत्ता बदलत असतो. आणि म्हणून आमच्या संसारामध्ये या डोंगर दऱ्यामध्ये हे लोक डोंगर दऱ्यातले लोक हे चुकीच्या मार्गाला लागू नये, वाम मार्गाला लागू नये म्हणून ही परंपरा आहे. हे मूळ आहे वारकरी संप्रदायाचं, हे मूळ आहे. ती किती मोठी गोष्ट. मला कधी कधी वाटतं जसं गोपीनाथ मुंडेंच्या पोटी माझा जन्म झाला हे किती माझं मोठं भाग्य आहे आणि केवढी मोठी जबाबदारी आहे. कारण मला जे भाग्याने मिळालंय ते जबाबदारी मी टिकवायचंय. मला असं वाटतं की ह्या संत महंतांचं तसंच आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या गादीवर बसून जेवढं भाग्य तेवढीच मोठी जबाबदारी आहे. तेही टिकवणं आणि कार्यवाही कसरत आहे.